पनवेल तालुका अंतर्गत भिंगारी गांव के पास हाईवे पर हो रही दुर्घटनाओं को देखते हुए जहां पर स्पीड ब्रेकर लगाने की मांग की गई। हाल ही में यहां एक 7 साल के मासूम बच्चे और एक महिला हादसे का शिकार बनी, जिसके बाद गुस्साए ग्रामवासियों ने यह रास्ता रोको आंदोलन भी किया। आंदोलन को देखते हुए पनवेल पुलिस थाना के वरिष्ठ पुलिस अधिकारी बाजीराव भोसले ने 2 दिनों के भीतर स्पीड ब्रेकर लगाने का आश्वासन दिया था, जिसके चलते मंगलवार को स्पीड ब्रेकर लगाने के काम को अंजाम दिया गया। इस दौरान कालंद्र ग्राम पंचायत के पूर्व सरपंच आरडी गरत, सरपंच छाया परदेसी, पीड़ित मृतक विधिनी के पिता श्री रूपेश लोखंडे आदि सहित ग्रामवासी उपस्थित थे। इस दौरान आरडी गरत ने अपनी प्रतिक्रिया हमारे कैमरे के सामने बयां की। यहाँ नेशनल हाईवे होती अपघात होता हजारों लोक मृत्युमुखी पावले एसटी चे ड्राइवर ए फोर व्हीलर गाड़ी ड्राइवर ए मोटर साइकिल वाले त्याची बिल्कुल तमा न बालकता सदर शिगण्याची परवा न करता ओवरटेक करून लोकांना दिन दहाडे उडवत असतात आणि त्यांच्या मृत्यूला कारणीभूत होत असतात। कारणीभूत होत असताना पोलिसांची कारवाई झाल्यानंतर कोर्टामध्ये जातात आणि कायद्याच्या चौकटीतून कायद्याचा सहारा घेऊन सही सलामत जामिनावर सुटत असतात। परंतु जी लोक मृत्यू पावलेत, ज्यांची घर ओसर झालेत, ज्यांचे विद्यार्थी शाळेमध्ये मेलेले आहेत, अशा लोकांची जे कामगार बळी गेलेले आहेत, इवन एवढंच नाही तर काही ट्रेलर लोकांनी या रस्त्यावरती पोलिसांचे सुद्धा बळी घेतलेले आहेत। अशी परिस्थिती असताना अजूनही शासनाला जाग येत नाही। निवडून आज आमच्याकडं गेली महिनाभरामध्ये 5-6 ॲक्सिडेंट झाले, त्याच्यामध्ये 3 माणसं मेली गेली। त्याच्यानंतर आत्ता 2-4 दिवसापूर्वी एक रुपेश लोखंडे म्हणून त्याची मुलगी 7.5 वर्षाची विद्यार्थिनी मेली। लास्टला आम्ही दोन्ही गावकऱ्यांनी ठरवलं कालंदा भिंगारीनी का शासनाला जर जाग आणायची असेल तर हा नॅशनल हायवे आपण बंद पाडू, बंद पडल्याशिवाय यांना जाग येणार नाही। आणि या दोन्ही गावात आला आक्रोश जागा झाला। महिला आणि तरुण मुला विद्यार्थ्यांनी आणि तरुणांनी या मोर्चामध्ये सक्रिय भाग घेऊन आमचा जो काही संताप होता तो संताप शासनाच्या दरबारी दाखवल्या कारणानं ताबडतोब पोलीस PSI बाजीराव भोसले यांनी निर्णय घेतला आणि गावकऱ्यांना सांगितलं का आणि आम्हाला त्याचं नेतृत्व करणारे आम्हाला त्यांनी सांगितलं का आम्ही इथे ताबडतोब स्पीड ब्रेकर बनवून देतो, आपण आपला जो मोर्चा आहे हा इथे स्थगित करावा। त्यांचं म्हणणं ऐकून आम्ही तो मोर्चा स्थगित केला आणि त्याला आज दिनांक 20 तारीखला ते स्पीड ब्रेकर बनवण्याचा कार्यक्रम त्यांनी सुरू केलेला आहे।